गणेशा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मॅच जयेश अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. हा जरूर आपण मात्र चेंडू पण हेच म्हणेल, कालच्या दिवसाचा खेळ पाहिला ना, तलवार की धार से ना गोलू की बौछार से, मुझे तो डर लगता है उमेश परेड की मार से, कारण की भरपूर मारतो आणि लांब लचक षटकार मारतो. या वेळेला आपण बघितलं तर नक्कीच एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. बीट केलं गेलं होतं कल्पेशला, उमेश पाहिला आपण तर नक्कीच नॉन स्ट्रायकरकडून पाहतोय. या वेळेला इंटेन दाखवावं लागेल, चांगला टेम्परामेंट दाखवावं लागेल, अच्छी सोच दिखानी होगी, अच्छी सोच के साथ अच्छा खेळणं होगा. निश्चित म्हटलं जातं ना, आयुष्यात जन्मापासून ते मर्यापर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव. तो अनुभव आहे गोलंदाज आपण पाहिला या ठिकाणी तर आकाशकडे. इस बार धीमे गती से फेंकने का प्रयास किया था, हालांकि प्रयास अच्छा था लेकिन दिशा खराब थी, इसकी वजह से वाइट गेंद करार दी गई है. वाइट के साथ एक रन जरूर मिलेगा, कहीं ना कहीं तीन ओवर का खेल है, ये ध्यान में रखना होगा बल्लेबाज को और इसी हिसाब से बल्लेबाजी करने का प्रयास जरूर करेंगे. हालांकि कल्पेश भी अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं और कल के भी दिखाया उन्होंने. ओ और एक बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद, कहीं ना कहीं स्ट्रगल करना पड़ा है कल्पेश को इस गेंदबाजी के सामने. मी मागेच म्हटलं होतं की निश्चित अनुभवाचं भंडार आहे आपल्यामध्ये, असलेले गुणकौशल्य आपल्यामध्ये, क्षमता आपल्यामध्ये, असलेले टॅलेंट तो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने सिद्ध करत असतो. आकाश बोकलधारे अब इस बार इस गेंद को उड़ाया है तारा मंडल में, हाय हेलो टाटा बाय बाय, जाओ जाओ गेंद को ढूंढ के लाओ. कम ऑन डीजे. थैंक यू. जैसे कहा जाता है ना कि शाम सूरज को चलना सिखाती है, क्षमा परवाने को जलना सिखाती है, लेकिन गिरने वालों की होती है तपलीख और ठोकर ही इंसान को चलना सिखाती है. ठोकर बड़ी ही लगी थी सिक्सर के बाद, और उस सिक्सर के बाद अगर देखेंगे कि ये बड़ा वाला पलटवार गेंदबाज का और बड़ा विकेट. पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच आय ग्रुप भाटपाडा टीमला. कल्पेश परेड डगआउटच्या दिशेने परतलाय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. रुपेश परेड नावाचा हा देखील नेहमी चर्चेमध्ये असलेला खेळाडू, काय जबरदस्त आहे ह्याची देखील बॅटिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस आल्या आल्या ठोकलाय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थैंक यू डीजे. आगे खाइए तो पीछे गुआ, अगर उमेश से बचोगे तो रुपेश से कैसे बच पाओगे, ये कहने वाली बात होगी, देखने वाली बात होगी, सोचने वाली बात होगी. रन संख्या हो चुकी है 14. तर पहिल्या षटकाचा खेळ जयेश मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर 14 धावा, धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक पॉझिटिव्ह एनर्जीने निश्चितच या ठिकाणी सुरुवात केलंय, परंतु एक महत्वाचा बॅटर देखील डगआउटच्या दिशेने आपण जाताना पाहिला, परंतु निश्चित त्याची कमतरता या ठिकाणी पूर्ण नाही करत असताना रुपेश परेडने ठोकलाय शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, आणि या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहेत एकंदर 14 या आकड्यावरती. दुसरं षटक टाकण्याकरता निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत महाली याला. दोन वेळा निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने प्राप्त केलाय गोलंदाजीच्या जोरावरती. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईकवरती बॅटर पाहायला मिळतोय तो म्हणजेच
उमेश परेट कालच्या दिवसामध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवलं होतं या बॅटरनं. अवघ्या 19 बॉल मध्ये 96 धावा पाहायला मिळाल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका, हा झेल खूप महत्वाचा आहे. परशुराम मोकाशी चेंडूच्या खाली पकडतो या ठिकाणी हा झेल आणि यावेळेस समाप्त झाला आहे मिस्टर उमेश परेड ह्याचा खेळ. क्या है जीत क्या फिर किस बात से डरना है, हाँ इथे हार काय जीत काय आता या गोष्टींना आपण बघतोय लक्षात घेता एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळावं लागेल. ज्या परीने म्हटलं जाते ना की जीतेंगे ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत रुटे लेकिन हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो और इसी इरादे के साथ खेलना होगा. धीमी गति के साथ तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, सरदार गेंद गई साथी उली में 6 रनों के लिए. थैंक यू. बड़ा वाला हिट लगाया, एक मोटा फटका पाहायला मिळाला आणि जो मोटा फटका पाहायला मिळतोय नक्कीच कोणाचं स्वागत केलं गेलं इथे आपण बघितलं तर गोलंदाज योगेश धीम्या गतीने पिकअप शॉट या वेळेला पाहिलं वॉन कॅच, अतिशय सुंदर झेल मात्र कलेक्ट केला जातोय. आत्ता पाहिली आपण आई ग्रुप बाटपाडा टीम अडचणीमध्ये आले कारण की प्रमुख आपण पाहिली जी तिकडी मैदानाच्या बाहेर परतली आहे त्यामुळेच कुठेतरी अडचणी मोठ्या वाढल्या गेल्यात आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे बॅटिंगमध्ये आता एक चांगला रोल कोणत्या तरी खेळाडूला निभावावा लागणार आहे. मात्र विकेटचं झालंय पतन, कोणता खेळाडू येणार आहे मैदानाच्या आतमध्ये पाहूया, डीजेकडे जाऊया. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. धावसंख्या पाहतोय आपण फलकावर जे आपल्याला पाहायला मिळते 20 धावा, नक्कीच आपण पाहू शकतो की 20 धावा झाल्यात. अजून सुद्धा 10 धावा जरी आल्या तरी आपण म्हणू शकतो एक चांगला टोटल पाहायला मिळू शकतो. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की छल करोगे तर छल मिळेगा, कर्म करोगे तर फल मिळेगा, पसीना बहाओगे तर बल मिळेगा और मेहनत पे मेहनत करोगे तर बेहतर से भी बेहतर पल मिळेगा. मात्र आपण बघूया की तो मात्र पल मिळवण्यासाठी किती पसीना मैदानाच्या आतमध्ये बहावला जाईल. पुलचा फटका पाहायला मिळतो, मिस टाइम शॉट पाहायला मिळाला, लॉंगनला खेळाडू पाहायला मिळतात, मात्र लॉंगनच्या खेळाडूकडून झालेली चुकी, चुकीला माफी नाही. चेंडू पाहिलाय आपण टप्प्याने निघून गेलाय पार, हा आलाय दमदार चौकार. चौकार आला, धावसंख्या पुढे सरकताना पाहिल्या मिळते 24 आकड्यावर. कुठेतरी आपण पाहू शकतोय की दोन मोठे फटके आलेत, मात्र आपण पाहू शकतो की प्रयत्न करावेच लागणार आहेत. धीम्या गतीने हा चांगला चेंडू पाहिला, यावेळेला क्लीन बोर्ड केला जातोय आणि विकेटचा मैदान पलटवार होताना पाहायला मिळाला. राकेश परेडला पडतावं लागेल आणि यावेळेला पाहिले आपण आणखीन एक विकेट जाते योगेशच्या खात्यामध्ये. नक्कीच सुशांत दादा आहेत आणि नक्कीच आपण पाहू शकतो श्री साई समर्थ सेवक ससू नवघर आपण पाहिली आहे. तर जी पालखी शिर्डीचं आपण पाहिलं पदयात्रा आपण 16 पाहतोय आणि नक्कीच त्या पालखीवर नक्की त्यावरच हे गाणं हे आधारित आपल्याला ऐकायला मिळालं. नक्कीच पालघर जिल्ह्यातील आपण सर्वात मोठे आपण पाहतोय पालखी सोहळा
जो आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा कृष्णा वज्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जर पाहायला मिळालंय. मात्र यावेळेला आपण पाहिलं की कुठेतरी अडचणीमध्ये संकटमोचक म्हणून आपल्याला कृष्णाची लीला हवी आहे, कृष्ण लीला करावी लागेल. नाही या वेळेला पाहते ती बात नाही बनत. चांगला कमबॅक इथे झालं आपण पाहिलं तर, विकेटचं पतन झालं शेवटच्याही बॉलवर आणि चांगला कमबॅक पाहायला मिळाला. वारवर पलटवाला वार झाला आणि नक्कीच धावसंख्या पाहिली आपण जी स्कोरबोर्डवर पाहिलं मी इथे आहे 24 आणि जिंकण्यासाठी 25 लक्ष. आय ग्रुप बाटपाडा टीम कालच्या दिवसामध्ये 107 धावा ज्याने केल्या गेल्या होत्या 4 षटकांमध्ये. आज मात्र आपण बघितले की थोडासा जो परफॉर्मन्स आपण पाहिला तितका चांगला मिळाला नाही या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. आपण पाहू शकतो की फक्त 24 ओव्हरच, कारण की उमेश सारखा खेळाडू आपण पाहायला मिळाला ना तो झटपट बाद झाला आणि त्यामुळेच कुठेतरी इनिंग पुन्हा एकदा तेच संकट आलं. कारण की आपण बघितलं की उमेश बाद झाल्यानंतर पत्त्याच्या बंगल्यासारखी त्यांची मात्र आपण बघितलं की जी इनिंग आहे ती मात्र फलंदाजी होती ती ढासाळली गेली आणि त्यामुळेच सतीवली टीमचं एक मोठं कमबॅक पाहायला मिळालं. कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या विजय. कुठे ना कुठे आपण पाहू शकतोय की उर्वरित आपण पाहिलं की 12 चेंडूमध्ये गोलंदाजी कितकी चांगली झाली. मेडन विकेट षटक आपण पाहू शकतोय, कारण की मेडन विकेट षटक आणि आय ग्रुप बाटपाडा आणि सातेवलीचा काहीतरी इतिहास आहे वाटतं. कारण की मला अजून आठवत आहे की 3रं वर्ष होतं फायनलमध्ये आपण बघितलं होते दोन्ही संघ एकमेकांच्या समोर होते आणि त्यावेळेला सुद्धा आपण पाहू शकतो की सातेवली टीमचा गोलंदाज आकाशनेच मेडन विकेट षटक हाताळला गेला होता फायनलच्या मॅचमध्ये. आणि इथे आपण बघितलं तर या मॅचमध्ये मेडन विकेट षटक हाताळले आणि घेत नाही, म्हणजे मेडन विकेट षटक आय ग्रुप बाटपाडा टीम आणि सातेवली मला वाटते काहीतरी एक नातं आहे. मात्र काय नाते पाहूया, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. पाहूया आपण स्क्रीनवर जे प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत, नक्कीच जरूर हे कॅमेरामॅन दर्शवताना पाहायला मिळत आहेत. लक्ष 25 धावांचं आहे, नक्कीच आपण वळूया थोडंसं डीजेकडे, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. थँक्यू म्युझिक, थँक्यू डीजे. नक्कीच मी टेडीना हीच रिक्वेस्ट करेन की थोडंसं जी बाउंड्री लाईन आहे ना त्या बाउंड्री लाईनच्या थोडंसं तुम्ही आपण बाहेर उभे राहा, जेणेकरून खेळाडूंना कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे, जेणेकरून अगदी क्लोज कॅचेस येत आहेत. आणि टेडीना हीच रिक्वेस्ट करेन मी की थोडंसं आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर राहा. जिथे मिकी आहे तिथे दुसरे पार्टनर जोडीने उभे राहा, काही फरक नाही पडणार. कारण की इनफील्डमध्ये थोडंसं राहू नका, कारण कदाचित इथे अडथळा निर्माण होऊ शकतो. डावखुरा हाताचा बॅटर आहे, जिंकण्यासाठी आपण पाहिलं 25 धावांचं लक्ष आहे. मात्र आपण पाहूया कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल. तसं म्हटलं जात आहे ना की जो हो गया उसे सोचा नाही करते, जो मिल गया उसे खोया नाही करते, सफलता उन्हीं को हासिल होते जो वक्त और हालात पे रोया नाही करते. मागे काय घडलं त्या गोष्टीला विसरून जा, पुढे काय करू शकतो या गोष्टीला फोकस करा आणि मॅचच्या दिशेने वाटचाल करा. नक्कीच मॅचला होती आहे सुरुवात, पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे. आकाश या हंगामामध्ये 7 चेंडूमध्ये 7 षटकार लगावलेत या खेळाडूने, तोच आकाश गोगलदरे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पाहिला आपण हवेत, झेलच्या खाली कृष्णा, कृष्णाची लीला आणि पहिल्याच बॉलवर मिळवली मोठी विकेट. आकाश बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन.
थैंक यू डीजे कापसा शिवाय शोभा येत नाही समयतील वातीला आणि तारपा धून शिवाय शोभा येत नाही आमच्या आदिवासी जातीला. या ठिकाणी निश्चितच अतिशय चांगली धून आपल्याला ऐकायला मिळते. सध्या मैदानाच्या दिशेने आपण जर बघितलं तर लक्ष आहे ते म्हणजेच 25 धावांचं आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक वरती बाद झाला तो म्हणजेच आकाश गोगलधरे. यश जयश जरूर बडीवाली विकेट हासिल कर दी वापे. अब ये क्या है पहिलाच बॉल वाघाची दहाड खोदला पहाड चेडूला पाठवून दिलं सी मार रे खा पार हालाय मोठा षटकार. थैंक यू जरूर अपन बहुत है कि बारी बारी सबकी बारी एक थी तुम्हारी बारी तो दूसरी हमारी बारी. क्या भाई लाड में बैठ चौ साई ने खेड़ा सा प्रयत्न अड़े बल्ले का इस्तेमाल जरूर किया था. एक रन मिला है दूसरे का प्रयास करना चाहते हैं दूसरी तरफ से बल्लेबाज आगे तो जरूर आए थे लेकिन रोकने पड़े अपने कदम क्योंकि वहाँ पे बड़ा वाला डेंजर का जो बोर्ड था डेंजर जोन था. क्यों डेंजर था वो भी दिखाई दिया क्योंकि रन आउट का चांस बनता था. जैसे कहा जाता है रन संख्या हो चुकी है 7. ये कभी खुशी कभी गम वाला मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ जयेश. हाँ जरूर है कभी इस बार कभी उस बार. अब यहाँ पे पुल करना चाहते थे कि रन लेकिन अच्छा कॉन्टेक्ट नहीं हुआ अच्छा मिला होने पर अच्छी फील्डिंग हुई है. क्या थ्रो बेटर आ सकता था अगर बेटर थ्रो आता तो यहाँ पे मुश्किलें बढ़ सकती थी लेकिन नहीं बेहतरीन विकेटों के बीच में रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली. बेहतरीन रनिंग दो खिलाड़ियों के बीच में तालमेल जरूर अच्छा होता हुआ अच्छा इंटेंट दिखाते हैं वे. जैसे कहा जाता है ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो अगर अपने आप को सेट करना है तो बेस्ट के पीछे भागो. जरूर स्वप्निल है बल्लेबाज लेकिन किरण नाम हमें पहुंचाया. हाँ मैं टेडी से रिक्वेस्ट करना चाहूंगा टेडी मैदान के थोड़ा बाहर आइए. इश्तियाक भाई इनका भी यहाँ पे आगमन होता हुआ वेलकम. यहाँ पे विकेट मिला है इश्तियाक जी भाई आपका भी वेलकम. इस श्रृंखला में इस सीरीज में तहे दिल से स्वागत करेंगे इश्तियाक जी भाई अब आए. जरूर आज चार चांद लगे इस श्रृंखला में इस सीरीज में. अगर देखेंगे ना तो ये विकेट बड़ी वाली जिस तरह से बल्लेबाज तो थे वहाँ पे लेकिन स्वप्निल गए क्योंकि जिस तरह से हमें पहले नाम बताया था कि योगेश था लेकिन खिलाड़ी तो स्वप्निल है नाम बदल से कुछ नहीं होगा. लेकिन अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं रन संख्या हो चुके जीतने के लिए 25 रनों का टारगेट है. फिलहाल नजर डालेंगे स्कोर बोर्ड के ऊपर तो रन संख्या हो चुकी है 9 और एक विकेट गवाया यहाँ पे बड़ा वाला विकेट गवाया. अब विकेट जो गवाया लेकिन दूसरे बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं संदीप घाटाल. छोटा पैकेट है बड़ा धमाका 2 गेंदों में 12,000 रुपये का इनाम इसी मैदान पे इन्होंने हासिल किया था वही खिलाड़ी है संदीप. इस बार पहली गेंद इसे कहते हैं मालिक की गाड़ी ड्राइवर का पसीना और आते ही मैदान में पहले ही बॉल पे गेंदबाज को लगा दिया है 6 रनों का चूना. वन साइड हीरो है वन साइड हीरो है धन्यवाद डीजे छोटा तीर घाव करे गंभीर क्या है षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हाँ जरूर क्यों जिक्र किया था इस खिलाड़ी में 2 ही गेंदों में 12,000 क्यों कैसे कमाए थे आपने भी देखा था और उसी का ये उदाहरण यहाँ पे पेश किया है. छोटा पैकेट बड़ा वाला धमाका तसा मानता है ना कि मूर्ति लहान आणि कीर्ति भरपूर महान तसा हा प्रदर्शन करणारा खेळाडू म्हणजे संदीप घाटाल. उमेश परेड बॉलिंग ट्रैक वर आणि साइडला पाहिला पण तर नक्कीच एक चांगली धाव मिळेल. फंबळ नाही या गोष्टी तुम्ही करू शकत नाही आहे कुठेतरी तुम्हाला एक आधार हवा आहे
तसं म्हणतायत ना की बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला शतरक्षकाचा आधार मिळला भरपूर आणि भरपूर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. मात्र तो मात्र आधार थोडासा मिळाला नाही, थोडासा पण होते नाराजगी व्यक्त केली उमेशने. मात्र ते विसरावं लागेल. या वेळेला पाहिलं हवा के साथ साथ घटांगे संग संग गेंद को भेज दिया है तारा मंडल में. हाय हॅलो टाटा बाय बाय छह रनों के लिए. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 23. एवढंच दोन धावांची आवश्यकता आहे. लेग बिफोरची अपील केली आणि निश्चितच परतावं लागेल योगेश याला. जरूर विकेट का यहाँ पे पतन होता हुआ बड़ी वाली विकेट, लेकिन जिस तरह से एक पार्टनरशिप बिल्डअप करनी थी पार्टनरशिप बिल्डअप की है. दोनों खिलाड़ियों ने अच्छा प्रदर्शन किया. जिस तरह से योगेश ने अपने टीम के लिए बेहतरीन बल्लेबाजी करी और पवेलियन की ओर बढ़ती हुई, लेकिन जाते जाते अपना काम पूरा किया क्योंकि उसकी ज़रूरत थी. ज़रूरत के अनुसार बल्लेबाजी की है तो फ़ायदा भी ज़्यादा मिला. अब देखेंगे कि जीतने के लिए दो रनों की ज़रूरत है. अब ये दो रन बनाने के लिए कितनी मशक्क़त करनी पड़ेगी बल्लेबाजों को, क्योंकि जिस तरह से अगर जिक्र करेंगे ना तो कहीं ना कहीं आई ग्रुप भाटपाड़े की टीम ऐसा लग रहा था कि अच्छा प्रदर्शन इस श्रृंखला में करेंगे. कल का दिन अच्छा जरूर किया था, लेकिन आज फिर वही शायद से आज सफर यहीं तक थम सकता है. परशुराम ने यह अच्छा शॉट किया है और एक ही रन मिलेगा. एक के साथ स्कोर अगर देखेंगे ना तो 24, इसका मतलब स्कोर बराबरी में आ गया. अब मैच जीतने के लिए केवल ही केवल एक रन की ज़रूरत है. अब जिस तरह से अब कहेंगे ना कि बड़ी आसानी से इस मैच को अपने बाजू में अपने जेब में डाला है. गेंदबाजी बेहतरी, गेंदबाजी लाजवाब. अब इस बार गेंद को भेज दिया डिक्लेरेशन जोन में और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया क्रांतिवीर बिरसा मुंडा सातिवली की टीम ने. जो परफॉर्मेंस है लाजवाब. इस सीजन में अगर देखेंगे ना तो फॉर्म क्या बेहतर है, बेहतर फॉर्म दिखाया और इसी फॉर्म को आज भी पकड़ के रखा है और इस मुकाबले को जीत कर इंटर किया है. ऐसे मानो कि सेमीफाइनल में जरूर इंटर किया है. जरूर हम सत्कार समारंभ की ओर जरूर बढ़ेंगे. इश्तियाक जी भाई आप यहाँ पे आए हैं, अपना कीमती वक्त दिया है, जरूर हम आपका शुक्रिया अदा करेंगे. अगर देखेंगे ना इस KBM ट्रॉफी रुपेश दादा तुमचं सुद्धा स्वागत करतो. अभी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.